श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. रथसप्तमीचा आजचा दिवस आहे आणि या दिवशी जर तुम्ही असा दिवा लावत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा मिळणार आहे, फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी, पैशांच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या घरातील आजारपण असेल, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दूर होणार आहेत. तर आजच्या संध्याकाळी हा उपाय करायला कोणीही चुकवू नका. उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे, प्रत्येकजण हा उपाय करू शकतं, तर तुम्हीसुद्धा नक्की करा. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीचा दिवस जो आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे. आजच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 12 वाजण्याच्या आतमध्ये आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये किंवा मग आपल्या अंगणामध्ये दूध उतू घालवायचं आहे. सूर्यदेवतेला दुधाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती असतील तर या सर्वांना हा नैवेद्य थोडा थोडा खायला द्यायचा आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या असतील. आणि त्याचबरोबर बघा, सूर्यदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपल्या जे ग्रह आहेत तर ते व्यवस्थित असले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या घडत असतात. तर त्यापैकीच एक सूर्यदेवतासुद्धा आहे. आणि सूर्यदेवतेची कृपा ज्याच्यावरती असते त्याला चांगलं आरोग्य लाभतं असं म्हटलं जातं. सूर्यदेवतेला रोजच अर्घ्य घालणाऱ्या व्यक्तींना खूप चांगलं आयुष्य लाभलेलं असतं. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि त्यांची प्रगती वारंवार होत असते. परंतु आता ज्या लोकांना रोज अर्घ्य देणं शक्य नसेल तर त्यांनी सणासुदीच्या दिवशीसुद्धा तरी सूर्यदेवतेला अर्घ्य देणं फार महत्त्वाचं आहे. त्यापैकीच एक आजचा दिवस होता की ज्या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचं होतं. जर नसेल शक्य झालं तरीसुद्धा जे पुढे येणारे सणवार असतात तर त्यांना आपण सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायला अजिबात चुकवू नका, कारण ही सुद्धा एक सूर्यदेवतेची खूप मोठी आणि खूप चांगली सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे की दिवा, तर हा दिवा जो आहे तो आपल्याला दान करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहे. संध्याकाळच्या वेळी आपण हे दीपदान करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा घेतला तरीही हरकत नाही, किंवा मग एखाद्या दुसऱ्या धातूचा असला तरीसुद्धा चालेल. आणि हा जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपण तिळाचंच तेल घालायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तो एखाद्या नदीकिनारी जाऊन आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही हा दिवा पाण्यामध्ये सोडू शकता. आपण बघा, रथसप्तमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी जेथे तीर्थक्षेत्र असतात तर अशा ठिकाणी पाण्यामध्ये दीपदान केलं जातं. आणि हे जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असेल, तलाव, सरोवर, म्हणजे जिथे कुठे पाणी असेल, तर अशा ठिकाणी तुम्ही हा जो दिवा आहे तो सोडून द्यायचा आहे. तुम्ही याच्यासाठी अगदी साधा दिवा घेतला तरीसुद्धा हरकत नाही. जर तुम्हाला हे शक्य नसेल किंवा पाण्यामध्ये दीपदान करणं शक्य नसेल, एखाद्या तलावाच्या काठी, सरोवराच्या काठी जाऊन दीपदान करणं शक्य नसेल, तर तुम्ही घरूनसुद्धा हे दीपदान करू शकता. ते कसं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर तुम्ही नदी किनारी किंवा मग सरोवर असेल, तलाव असेल, त्याच्या जवळ जाऊन जर दीपदान करत असाल तर आपल्याला पाण्यामध्ये सोडलं तरीसुद्धा चालणार आहे. नाहीतर मग तिथे कडेला आपण एक दीप प्रज्वलित केला तरीसुद्धा चालणार आहे. दिव्यासाठी तिळाचं तेल वापरणं आवश्यक आहे, कारण सूर्यदेवतेला तिळ हे अतिशय प्रिय असतात. आपण जेव्हा अर्घ्य देतो तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये तिळ वापरत असतो. आणि हा जो म्हणजे रथसप्तमीपर्यंतचे जे दिवस असतात, मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत, या दिवसांमध्ये तिळाला विशेष महत्त्व असतं. आणि थंडीचे दिवस आतापासून कमी कमी होत जातात, म्हणजे थंडी कमी कमी होत जाते, त्याच्यामुळे तिळ खाणंसुद्धा आपलं कमी कमी होत जातं. परंतु हा जो सीझन होता त्याच्यामध्ये भरपूर जण तिळाचे लाडू वगैरे बनवून खातात, किंवा तिळापासून बनणारे जे काही पदार्थ असतात तर ते खाण्याला विशेष महत्त्व असतं. तर त्याच्यामुळे तिळाचं तेल असेल तर चांगलं, नसेल तर तुमच्याकडे साधं तेल असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालणार आहे. आता संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला नदीच्या किनारी जाऊन किंवा मग एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन जर दीपदान करणं शक्य नसेल तर आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आपण अशा पद्धतीने दिवा लावू शकता. मुख्यद्वारावरती आपल्या आतमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्या दिव्याला आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं नसेल तर तुम्ही जे कुठलं तेल वापरता ते तुम्ही घालू शकता. पण अशा पद्धतीचं एक दीपदानसुद्धा तुम्ही करू शकता.
त्याचबरोबर आता नदी किनारी जाऊन शक्य नसेल, मुख्यद्वारावरती बाहेरच्या बाजूला पण शक्य नसेल, तर आपण जिथे पाणी साठवतो तर त्याच ठिकाणी सुद्धा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित केला तरी सुद्धा ते दीपदान होणार आहे. किंवा मग आपल्या देवतेंसमोर बसून आपण एखादा मातीच्या दिव्यामध्ये जर अशा पद्धतीने तेल घातलं आणि दीपदान केलं तरी सुद्धा चालणार आहे. या मातीच्या दिव्याऐवजी तुम्ही कणकेचे दिवे वापरू शकता, आणि कणकेचे दिवे जर तुम्ही बनवले आणि त्यांचं जर दीपदान केलं तर दुसऱ्या दिवशी हे दिवे जे आहे ते सकाळी गाईला खाऊ घालायचे आहे, त्यातला कापूस वगैरे व्यवस्थितरित्या काढून घ्यायचा आहे, आणि मग हे दिवे जे आहे ते गाईला खाऊ घालायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण संध्याकाळी असा एक दिवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये, किंवा मग तुम्हाला बाहेर जाऊन लावणं शक्य असेल तर बाहेर जिथे कुठे पाणी असेल तर अशा ठिकाणी लावला तरीसुद्धा चालेल, कारण हे खूप मोठं पुण्याचं आणि महत्त्वाचं काम आहे. जर तुम्ही असा दिवा प्रज्वलित करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुखसमृद्धी संपत्ती येणार आहे, आपलं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की एक उपाय केल्याने खरंच आमचं दारिद्र्य दूर होईल का? बघा, जेव्हा आपल्याला कष्ट करूनही यश मिळत नाही तर त्यावेळी तुम्ही असे उपायसुद्धा करायला पाहिजे, पण या उपायांना कष्टाची जोड मात्र हवी, कारण जेव्हा कष्ट करतो आणि यश मिळत नाही तेव्हा नक्कीच कुठेतरी ग्रहांचं जे संतुलन असतं ते कुठेतरी बिघडलेलं असतं, ते आपल्या बाबतीत वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात, आणि या कारणामुळे जर आपण काही उपाय केले तर नक्कीच त्यांचा आपल्याला चांगला फायदा होतो. आता कुठला उपाय कोणावरती लागू होईल हे आपण सांगू शकत नाही, पण करून बघायला काहीच हरकत नाही, याला काही जास्त पैसे लागत नाही, परंतु असे उपाय जर आपण करून पाहिले तर नक्कीच आपल्या घरामध्ये यश, कीर्ती, समाधान, सुखसमृद्धी येतं. कधी कधी बरेच जण म्हणतात आम्ही खूप सारे उपाय केले पण काहीच झालं नाही, तर आपले ज्या गोष्टी असतात ना जुन्या, पहिल्यापासून आपण ज्या गोष्टी वाईट गोष्टी केलेल्या असतात तर त्या गोष्टी संपण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागतो, त्याच्यामुळे उपाय जे आहेत ते लगेचच आपल्यावरती प्रभावी ठरतील असं सुद्धा नाही, परंतु उपाय करत राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यातून फायदा होत जातो, किंवा मग आपले जे काही पाप असतात ते सुद्धा धुतली जातात. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.